शेतकरी विरोधी केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपापल्या घरावर, आपल्या वाहनांवर, आपल्या ट्रॅक्टरवर काळे झेंडे लावून केंद्र सरकारचा निषेध केलेला आहे. बहुजन शेतकरी संघटना आपल्या भागात जिथं जिथं कार्यकर्ते शेतकरी मोठ्या संख्येने तिथं घराघरांवर त्यांनी काळे झेंडे लावून निषेध व्यक्त केलेला आहे. याबाबत सरकार अजूनही हजारो लाखो शेतकरी केंद्राच्या दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. सहा महिन्यापासून शेतकऱ्यांच्या निषेधाची दखल घेतली जात नाही याचा निषेध म्हणून, आणि 7 वर्षापासून हे सरकार शेतकऱ्यांना संपवण्याचं षडयंत्र रचत आहे त्यांना इशारा देण्याकरता, आणि केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आम्ही घरोघर, घराघरावर, वाहनांवर, ट्रॅक्टरवर काळे झेंडे लावून निषेध करत आहोत. आमच्या बहुजन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अशोकराव खालकर हे आपल्यासमोर दोन शब्द मांडत आहेत. आता उपस्थित शेतकरी बांधवांनो, गेले 6 महिने सारखं शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या सीमेवर चालू आहे, आणि ते चालू असताना सरकारपासून फुटभर अंतरावर असताना सुद्धा त्या शेतकऱ्यांकडे सरकार पाहायला तयार नाही. ही शेतकऱ्यांची आता शोकांतिका म्हणावी लागेल. म्हणून आता तुम्हाला मला पुन्हा रस्त्यावर आल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. आज काळाधीन मानण्याचं कारणच आहे की गेली 5-7 वर्ष या सरकारने देशामध्ये सर्व काळे धंदेच उभे केलेत आणि त्यातून शेतकऱ्यांचा चुराळा घातला. म्हणून आज या ठिकाणी आपण सर्वजण आज या सरकारचा निषेध करीत आहोत, एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो. किसान सभेचा जय असो, महाराष्ट्र राज्य किसान सभेचा जय असो. शेतकरी विरुद्ध काळे कायदे मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या. शेतकरी विरुद्ध काळे कायदे मागे घ्या, मागे घ्या, मागे घ्या. शेती बाजाराला रास्त भाव मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. शेती बाजाराला आधार किती शेतकऱ्याची
Thanks.